चिंतामणी कला मंच प्रस्तुत गप्पा विथ बप्पा या नवीन पर्वामध्ये मी पूजा मोहिते आपले पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करते। तर आज आपण आलेलो आहोत राज आर्ट्स मध्ये, तर जाणून घेऊया त्यांच्या मूर्तींची काय खासियत आहे। या नमस्कार। तर मला आपल्या प्रेक्षकांना आपली ओळख करून द्या। आहे मूर्ती, आम्ही राज पवार आणि माझ्या स्टुडिओचं नाव राज आर्ट्स। मी इथे वेगवेगळ्या असे छोट्या छोट्या मूर्त्या बनवतो, 2 फूट 1.5 फूट घरगुती। यामध्ये काही माझी स्पेशालिटी आहे ते गणपती 2 फूट घर म्हणजे चिंतामणी आहे। मी आधी माझा इंटरव्ह्यू आलेला आहे लाईव्ह बाप्पा बाप्पा वगैरे। भौतिक क्षेत्राकडे जे तुम्ही वळलेला आहे, तर ते बाय ॲक्सिडेंटली वळलं आहे की तुमचं पॅशन होतं की नाही मला आयुष्यामध्ये भौतिकारच बनायचं आहे? असं बघायला गेलं तर असं माझ्या मी ज्या 34 असतो तेव्हा लहान होतो तेव्हा मी इकडे मुंबईमध्ये आमच्या गिरगावमध्ये आमचा तिथे प्रत्येक ठिकाणी असे कारखाने होते लोकांचे। तर मी असं शालका सुटला जर कारखान्यात बघायचो गणपती गणपती लोक बनवतात बघतात कसे बनवतात कसे। तर ते आमचे जे मधुमेस्ते होते तिथे मी पहिले आलो स्टार्ट मातीवाल्याला, ते एक मातीचा गोला साधारण दादा थोडा माती, तर ते घरी येऊन मी काही ना काही त्यात करत राहतो। तर कधी गणपती कधी काय, तर आमच्या इथे एक आमच्या घरी जाणार गाणार साहेबांचा गणपती बनवतात, आमच्या घरीच बनवतो सार्वजनिक तिथे ते गाणार साहेब गणपती बनवले आणि ते आम्ही बघायचो म्हणजे तासन तास तसा उभे राहून बघायचो काय करतो काय करतो। तरी तेव्हा ती बघत एकदा जिद्द केली की मला पण मूर्तीकारच होईल मी एकदा गणपती बनवणार। तर घरी माती आणतो छोटे छोटे गणपती बनवत होतो, आई वगैरे ओढायची घर सफेद सफेद, तर नाही पण त्या टायमाला आई बोलली तर मूर्तीमध्ये काय नाही मूर्ती कारण मग ते तो एक मी माइंडमध्ये सेट केला की मी भले बोलणार काय होणार पण गणपतीच घडवणार गणपतीच घडवणार। बाय गॉड गिफ्ट तुमचं आहे हे म्हणायला हरकत, म्हणजे मी कोणाकडे शिकलो नाही, म्हणजे असं बोलायचं मी कोणाकडे शिकलो नाही, लोकांचा बघून बघून तेच ते माइंडमध्ये लहानपण होतं जे ते गाणार साहेबांचं काम खातूसरांचं काम ते बघून बघून ते माइंडमध्ये सेट केलं आणि जिद्द पकडलेली की ज्या मूर्ती बनवत आम्ही सेम मला त्यांचा एक त्यांची छबी बनवायची त्यांचा काम सेम दिसला आणि आज माझा काम सेम आहे। आता आपलं म्हणजे तुम्ही म्हणाल की मी शिक्षण तर काही घेतलेलं नाही आहे मूर्तिकलेमध्ये, बरोबर, मग अशा लहानपणीच्या तुमच्या काही आठवणी आहेत का, म्हणजे आईकडून धपाटे मिळाले किंवा वडिलांकडून धपाटे मिळाले किंवा असं काही गमती जमती अशा? म्हणजे असं बघायला गेलं तर लहानपणी म्हणजे माझा मामा थोडा स्कूप होता, म्हणजे माझ्या मामा म्हणजे आम्ही लपून लपून माती आणतो घरी आणि डब्या बिब्यामध्ये शाळेच्या बॅगेत लपून ठेवायची माती आणि माझ्या शाळेच्या बॅगमध्ये प्रॉपर माझ्या स्कूल बुकमध्ये ना प्रॉपर असे पानावर गणपतीचे फोटो चिटकून ठेवायचो। स्टडी आल्यामध्ये कसं थोडा वीक होतो तर ड्रॉईंग मला चांगला होता, तर आमचे कसे चालू खेळते गणपती टोटल 28 गेल्या, तर प्रत्येक गली त्या टायमाला फोटो 2 रुपयाला भेटायचे एक मोठा A4 साईजचा, ते फोटो आणणार मग त्यातला असा गणपती कट करणार मग तो बुकवर चिटकवणार, म्हणजे ते बुकमध्ये फोटो गणपतीचे फोटो बॅगेत गणपती माती गणपती मग मामा कधी असं चेक करता काय अभ्यास करीला तर बॅग उलटी गेली की माती गणपती फोटो मग फटके मग रात्री मारल्यानंतर मग सकाळी परत बोलायचा गणपती नाही बोललास तू, मग रात्री मारायचा आणि सकाळी विचारायचा गणपती नाही बोललास तू, असे काय गोष्टी होते। मामाने भरपूर मारले मला, मम्मीने पण मारलं असं, पण ती जिद्द काय अजूनपर्यंत नाही सोडली, पण जी माईंडमध्ये सेट केलं की नाही बनवणार म्हणजे बनवणारच नाही, पण आज ज्यांचे धपाटे तुम्ही खाल्लेत त्यांना तर ऑफकोर्स तुमचा गर्व असणार आहे। आज गर्व आहे, मी लहान असताना आमच्या गल्लीच्या बाजूला 3 वर्षामध्ये एक छोटासा बालाजी बनवला, भरपूर आधीची गोष्ट आहे, मी जास्त सावध होतो त्या टायमाला माझ्या नवागाव प्रेसमध्ये नाव वगैरे आलेलं की राज पवार या मूर्तीने म्हणजे मोठा गणपती छोट्यामध्ये उतरवलं, त्या टायमाला माझ्या मामा वगैरे बोलून सत्कार केलेला असा, ते त्या टायमाला मामाला बरं वाटलं की अरे माझ्या भाचेचं नाव आहे। त्यानंतर जी जिद्द होती तिथे मामा बोलला आता तू नाही करू शकत शेवटी उपाय नाही तू किती मार पण तेच करतो तेच पुढे कर, म्हणजे बोलतो आपण की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तसं एक प्रकार। आणि आता बहुतेक आता मी हार्डली आता 3-4 वर्षामध्ये माझं मातीकाम डेव्हलप झालं, तर आधी माझा मातीकाम थोडा वीक होता म्हणजे प्रॉपर माझा गणपती म्हणजे थोडा होता पण प्रॉपर स्केलमध्ये नव्हता, आत्ता मी 2-3 वर्षात जो डेव्हलप झालो तिचा आशीर्वाद आहे कुठेतरी चांगल्या लेवलवर आहे आणि ते तुमच्या मूर्तीमधून दिसतच आहे चांगले। आणि काय आणि मेन गोष्ट आणि काय 4-5 वर्ष आपली खातू सत्ता पण असं झालं 2-3 वर्ष ते जिद्दच पकडली की आज
काही असून दे त्यांची छबी उतरवायची. आपण प्रत्येक ठिकाणी गेलो कुठेही म्हणजे प्रत्येक गणपतीच्या कारखान्यामध्ये एक ठराविक प्रकारचे मॉडेल ठरलेले असतात बरोबर. तर पण तुमच्या कारखान्यात आल्याच्या नंतर आम्हाला काही म्हणजे बऱ्यापैकी खूप म्हणजे विविधता पाहायला मिळालेली आहे की एक चिंतामणीची अशी गोड मूर्ती तुम्ही साकारली आहे, त्यानंतर बसलेला बालाजी तुम्ही साकारलेला आहे आणि आता ही वेगळी एक म्हणजे वेगळी मूर्ती तुम्ही साकारताय. नंतर अशा बऱ्याच विविध गोष्टी जसं तुम्ही मग अशी आम्हाला दाखवलं की बुद्धाच्या स्वरूपातला गणपती, मग या कल्पना तुम्हाला कशा सुचतात? साधारण काय क्लायंट लोक फोटो आणतात, काय क्लायंट लोक बोलतात राज तुमच्या माइंडमध्ये काय असं कसं क्लायंट बरोबर चर्चा होते. जर क्लायंट जो येतो गणपती बुक करा तर त्याचे काय तो फोटो दाखवतो की मला ह्या स्वरूपात गणपती बसवायचा किंवा गणपती करायचा आहे. तर काही मग आम्ही आमचा पण माइंड सांगतो की बाबा आम्हाला कधी काय पटत नसेल की हे योग्य नाही, तर आम्ही आमचं तिथे माइंड वापरतो की हा हात जरा असा झाला पाहिजे, तो थोडा डेलिकेट वाटतं की तुला तुला मूर्ती पण इथून तुझ्या घरपर्यंत न्यायचे, प्रवास आहे, गाडीचा प्रवास आहे, काही होऊ शकतो, तर तो हात जरा आतमध्ये घेऊया. तर मग तो बोलायला तुला तुझ्या माइंडमध्ये कसा बोलतो, आपण आज विचार करतो आज कृष्णाच्या रूपात गणपती बघितले आपण, बालमूर्त्या बघतो आपण, गोड कृष्णात वाटतो, किंवा आज आपण दत्त महाराजांच्या रूपात बघितलं, स्वामीच्या रूपात बघितलं. जर समजा गणपती बुद्धाच्या रूपात बसला त्या स्थानमध्ये कसं बघितलं मग तो गणपती कसा वाटेल, ती कल्पना कशी वाटेल, तो गणपती तसा रंगेल त्याला जसा तो लद्दाखसारखा बुद्ध असेल तो आपली बघायची क्रिया कशी असेल. तो आता मी तो बुद्धाचा एक माइंड कन्सेप्ट करायचा की आपण बुद्धामध्ये गणपती आणि इतके वर्ष बुद्धामध्ये गणपती कोणी बनवला नव्हतं, पण मी जरा विचार केला काही ना काही जर आपण बुद्धामध्ये बनवतो तो गणपती गेल्या वर्षी मी बुद्ध साकारलेला. आणि काही असे भरपूर थीम आहे जे करता येतात, ह्या वर्षी पण आहे झुलेलाल आहे, एक फिशवर आहे, लोटसवर गणपती, ते पण कन्सेप्ट आहे भरपूर लोकांनी केलं पण माइंडमध्ये. आज माझे क्लायंट मला बोलतात काही राज जर त्यांच्याकडे काही पिक्चर्स नसतात मग ते आम्हाला बोलतात की राज तुझ्या माइंडचे तू बनतो म्हणून, मग आपण मग आपल्या माइंडमध्ये कुठे ना कुठे काय आपण कुठे घरात जातो कुठला मुलगा बसलाय कसा त्याची बैठक बघतो, त्याची मम्मी त्यावर खेळते ती बैठक बघतो, एका मुलगा असा समजा आता एक गणपती साधारण बसला आहे मुलगा आणि तसा भवरात फिरताना पण मुलगा बघून तो त्याकडे बघत असतो तर थोडा थोड्या तो स्माईल करतो. तर काश गणपतीच्या पुढे असा जो भवरा फिरतो गणपतीने फिरला आणि उंदीर कन्फ्युज आहे की उंदीरा फिरलाच नाही, तो काही कन्सेप्ट आहे. गणपतीने भवरा फिरला आणि उंदीर फिरला की तर उंदीर फिरला तर मग उंदीर नारा ॲक्सेप्ट आहे आणि गणपती हसतोय असं. तर तसा एक कन्सेप्ट तयार होतो की म्हणजे आपण जे काय कन्सेप्ट तो लहान पुरामध्ये बघतो पण तो जर तसा तर हा पण असा करू शकतो. सर ते तसे कन्सेप्ट माइंडमध्ये आहे, कन्सेप्ट भरपूर आहे पण काही ग्रॅक लोकांना डेलिकेट वाटतं, काही लोकांना आऊस असते कारण काही लोकांना मग सिम्पल बाप्पा हवा असतो आणि काही लोकांना मग आमचा काही राजच पाहिजे आणि बहुतेक लोकांना डिमांड वगैरे असं ऑलमोस्ट सगळं चिंतावणीचीच आहे. आम्हाला चिंतांची गोड बैठक जे करून आमच्या घरी पण आम्हाला चिंतावणी बसतो. तुम्ही स्वतः तरुण आहात बरोबर आणि आता या क्षेत्रामध्ये येणारे जे इतर नवतरुण आहेत म्हणजे ज्यांची परिस्थिती नसते किंवा त्यांना म्हणजे जसं तुम्हाला गॉड गिफ्ट मिळालेलं आहे तसं त्यांच्या अंगी सुद्धा खूप काही कला असतात, मग त्यांना सपोर्ट करण्यासाठी किंवा प्रोत्साहन देण्यासाठी काय सांगाल? असं आहे असे ते आता नवीन नवीन स्टुडंट असे भरपूर पोरं तयार झाले असं आधीच्या आधीमध्ये ते मग माझ्या खूप मोठा हे होता की लगेच सहज कोणाला जमणं म्हणजे पॉसिबल नव्हतं आणि त्या टाईमला व्हेरायटी असं काहीच नव्हतं म्हणजे काय म्हणजे नाच आम्हाला चिंतामणीने असं काही नव्हतं म्हणजे सिम्पलसोबत म्हणजे चतुर्भुज गणपती म्हणजे ब्राह्मण कोष गणपती किंवा तुम्हाला पिटवाला वगैरे असे पहिले गणपती पारंपरिक होते, त्या टाईमला असा काही क्रेज नव्हता की मला असा तुमचा काय बालमूर्ती खेळताना काही नाही, बालमूर्ती गायला घेऊन आहे मग बालमूर्ती मोराला घेऊन ही परंपरा म्हणजे पारंपरिक गणपती. आत्ताचा क्रेज असा आहे की लोकांना क्रिएटिव्ह वाटेल की बाबा नवीन गणपती काय करू शकतो, तुझ्या माइंडमध्ये कल्पना कशी. असे पोरं भरपूर आहे जे शिकतात आहे, काही लोक कोणाच्या स्टुडिओमध्ये शिकतात, काही लोक बघतात, त्यांना माझं असं बोललं होतं की पुढे बघा तसा काम शिका, पुढे आमच्याहून चांगला काम करा. मी आम्ही जो डेव्हलप करत आलो आहे आज आम्ही डेव्हलप झालो आहे पण आम्ही अजूनही कन्फ्युज आहे की आम्ही अजून डेव्हलप नाही, आम्हाला अजून शिकायचं हे तुम्हाला तिथपर्यंत शिक्षण आहे, तुम्ही अजून आमच्यापेक्षा चांगला शिका आणि अजून चांगला काम करा आणि अजून पुढे तुमचा नाव चांगला ठेवा. मी पुढे आज आमच्याकडे कोण माझ्याकडे स्टुडंट शिकला तर माझी छबी त्याला भेटणार आहे, तो तो माझा पुढे नाव करा. जसं आज तेच कला पुढे चालू राहून द्या, तुम्ही नवीन शिकतात चांगला काम आहे अजून पुढे चांगलं, ही कला शेवटी गणपती गणपती आणि ही कला म्हणजे बोलतात ना बेस्ट म्हणजे कुठे हे नाही, जिथे जिथे जितका तुम्ही त्यात कराल तितका तुम्ही अजून करतच राहाल, कला संपणारी नाही आणि पारंपरिक चालत राहणार. गणपती उत्सव हा कधी बंद होणार नाही. आज आम्ही आज बघतो ना आमच्या आधीपासून एक साधारण तरी केशवजन एक चालचा गणपती आहे, आज साधारण तो 128 दिवस म्हणजे वर्ष झाले तर 100 वर्षापासून ही कला चालत आहे, अजून पुढे 100 वर्ष अजून चालेल, बंद होणार नाही. म्हणून नवीन येणाऱ्या एवढ्या तरुणांना माझा एकच बोलणं आहे की चांगली कला करा, चांगले गणपती साजरा
अजून आमच्यापेक्षा काय तुम्हाला चांगला डेव्हलप करता आणि तुमच्या माइंड मध्ये काय नवीन कन्सेप्ट असेल ते तुम्ही बनवा. वेळात वेळ काढून तुम्ही इतकी छान मुलाखत दिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चिंतामणी कला म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा आणि अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरशी संपर्क साधा. धन्यवाद.